आक्रोश मोर्चानंतर राज्य सरकारला पूरग्रस्त शेतकऱ्यांची दया आली नाही, याकडे जिल्ह्यातील मंत्र्यांनीही गांभीर्याने पाहिलं नाही, त्यामुळे जलसमाधी आंदोलन हे होणार असा निर्धार स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कुरुंदवाड येथे कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला. 1 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता तीर्थक्षेत्र प्रयाग चिखली येथून जलसमाधी परिक्रमेस प्रारंभ होणार आहे. पंचगंगा काठावरून ही यात्रा 5 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता दत्त महाराजांचे तीर्थक्षेत्र आणि महापुराची राजधानी नृसिंहवाडी येथे पोहोचेल. त्यानंतर कृष्णा पंचगंगेच्या संगमावर हजारो पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समवेत जलसमाधी घेणार आहे अशी माहिती शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पाहूया ग्राफिक्सद्वारे जलसमाधी परिक्रमा माहिती. बुधवार 1 सप्टेंबर प्रयाग चिखली आंबेवाडी वडणगे निगवे भुये येथून शिये येथे मुक्काम. गुरुवार 2 सप्टेंबर शिये शिरोली हालोंडी हेरले येथून चोकाक येथे मुक्काम. शुक्रवार 3 सप्टेंबर चोकाक रुकडी चिंचवाड वसगडे येथून पटणकडोली येथे मुक्काम. शनिवारी 4 सप्टेंबर पटणकडोली इंगळी रुई चंदूर तीन बत्ती येथून लाट येथे मुक्काम. रविवार 5 सप्टेंबर लाट हेरवाड कुरुंदवाड येथून दुपारी 3 वाजता श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे जलसमाधी होणार. दरम्यान या परिक्रमेच्या पूर्वनियोजनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मेळावा कुरुंदवाड येथील जैन सांस्कृतिक भवन येथे बोलवण्यात आला होता. यावेळी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन करून जलसमाधी परिक्रमेची माहिती दिली. यावेळी अण्णासाहेब चौगुले सागर शंभू शेटे मुनाप्पा चौगुले आदिनाथ हेमगिरे बंडू उमडाळे शैलेश आडके रामचंद्र फुलारे विशाल चौगुले योगेश जिवाजे बंडू पाटील राहुल सूर्यवंशी रघु नाईक अविनाश गुदले आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. 20 ऑगस्टला आम्ही इशारा दिलेला होता, जर शासनानं 8 दिवसांमध्ये निर्णय नाही घेतला तर आम्ही 1 सप्टेंबरपासून प्रयाग चिखलीतून हजारो लोक नृसिंहवाडीच्या दिशेने जलसमाधी देण्यासाठी प्रयाण करू. या पद्धतीनं आंदोलनाची तयारी आमची झालेली आहे. शासनानं विशेषतः मुख्यमंत्र्यांनी काल फक्त ट्विट करून घोषणा केलेली आहे, पण मी मदत आणि पुनर्वसन मंत्रालयामध्ये फोन करून खात्री केली, अशा प्रकारचा शासन निर्णय झालेला नाही. या घोषणांचा आम्हाला जो वाईट अनुभव आहे, कारण यापूर्वी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान सरकारनं जाहीर केलं, घोषणा केली, अगदी विधानसभेत घोषणा केली, पण 1.5 वर्ष झाले ते 50,000 रुपये अजून आम्हाला मिळालेले नाहीत. तेव्हा शासनानं शासन निर्णयच करावा, जीआर काढावा, तरच आम्ही या आंदोलनाचा विचार करू. मंगळवारी झालेल्या कॅबिनेटमध्ये राज्यातली सगळी माहिती आली, जवळपास 4 लाख हेक्टर पिकं बाधित झालेली आहेत. म्हणजे आता पंचनामे व्हायचे आहेत, माहिती यायची आहे, हे काय सांगायचं कारण नाही, माहिती गोळा झालेली आहे. अनौपचारिक चर्चासुद्धा मंत्रिमंडळामध्ये झाली, पण निर्णय झाला नाही. तेव्हा शासनानं शासन निर्णय करावा, जीआर काढावा, आम्ही त्याचा विचार करू. शिवाय पुलाच्या बाजूला कमानी बांधणे ही आमची मागणी आहे. विनाअट पुनर्वसन करणे ही आमची मागणी आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये ताबडतोब द्यावेत ही आमची मागणी आहे. या मागण्याच्या संदर्भात सरकारनं काय निर्णय घेतला अजून काय झालं नाही, त्यामुळं आंदोलन हे होणारच.